आपण विद्युत घटाला एक दिवा जोडला तर काय होईल अर्थातच दिवा लागेल एखादा कागद कंगव्याकडे आकर्षित होईल एखाद्या वादळी दिवशी तुम्ही आकाशात वीज चमकताना पाहिली असेल बरोबर आपण विद्युत बद्दल बोलत आहोत आपल्या सभोवताली सर्वत्र विद्युत आहे आधुनिक जगात तर विद्युत शिवाय जगण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही पण विद्युत म्हणजे नक्की काय आपण थोडे अधिक जाणून घेऊया आणि या मूलभूत प्रश्नाची उत्तरे शोधूया तुम्ही इजिप्तमधील पिरॅमिड्सबद्दल ऐकलं असेल खूप खूप वर्षांपूर्वी इजिप्शियन्सना या जादूच्या माशाचा शोध लागला त्याला स्पर्श केल्यास झटका बसत असे त्यांना वाटे ही काहीतरी जादू आहे ते या माशांचा उपयोग डोकेदुखी दूर करण्यासाठी सुद्धा वापरत पण त्यांना हे विद्युत मासे आहेत हे माहीत नव्हते अंबर किंवा तैलस्फटिक ही झाडाचा राळ असते जी जीवाश्माच्या स्वरूपात सापडते त्याचा रंग आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी वर्षानुवर्षे तो ओळखला जातो तो दागिन्यांमध्ये वापरतात पुरातन काळी ग्रीकांना असे लक्षात आले की अंबरसारखे काही पदार्थ जर मांजरीच्या केसांवर घासले तर त्याला हा जादुई गुणधर्म प्राप्त होतो तो म्हणजे अंबरहून हलकं असलेलं पीस आकर्षित करतो त्यांना या बलांबद्दल खूपच कुतूहल होते ग्रीक अंबर म्हणजे इलेक्ट्रॉन त्यामुळे आपण माणसांनी हे ठरवले की हे असे काहीतरी जादुई बल अस्तित्वात आहे आपण त्याला विद्युत प्रभार असे नाव दिले विद्युत या संकल्पनेचा विद्युत प्रभार हा पाया आहे आपण एक कंगवा घेऊ आणि तो केसांवर घासू आता हा कंगवा कागदाच्या कपट्याजवळ नेल्यास काय होईल कागद या तुकड्यांना आकर्षित करेल हे कशामुळे घडले आपण कंगवा घासल्यावर नक्कीच काहीतरी घडले असेल तो विद्युत प्रभारित झाला ॲल्युमिनियमचा पातळ पत्रा म्हणजेच फॉइल पोळ्या किंवा तत्सम कोरडे पदार्थ गुंडाळ्याला वापरतात आपण ही एक ॲल्युमिनियम फॉईल घेऊ याचे दोन तुकडे करू आणि पुन्हा त्याचे तुकडे असं करत जाऊ असं हाताने किती वेळा करू शकू आपण फारतर फार दहा ते पंधरा वेळा जर आपण आधुनिक तंत्र वापरले तर आपण अशा अवस्थेपर्यंत पोहोचू ज्यापुढे ते आणखी कापणे शक्य राहणार नाही अणू हा विद्युत प्रभारित कणांचा समूह आहे अणूमध्ये जड केंद्रक असते ज्याच्या सभोवती प्रभारित इलेक्ट्रॉन नावाच्या कणांनी बनलेला ढग असतो केंद्रकामध्ये धन प्रभारित कण असतात अणूमध्ये धन प्रभारित प्रोटॉन्स आणि ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन्स समप्रमाणात असल्यामुळे ते विद्युतदृष्ट्या उदासीन असतात हे सोने चांदी यासारख्या धातूंच्या बाबतीत खरे आहे रेणू म्हणजे विद्युतदृष्ट्या उदासीन दोन अथवा अधिक अणूंचा एकत्रित गट किंवा समूह ऑक्सिजनचा एक रेणू दोन ऑक्सिजन अणूंचा बनलेला असतो पाण्याचा एक रेणू दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन अणूपासून बनतो याप्रमाणे सर्व वस्तू अशा विशिष्ट एकमेव अणू किंवा रेणूंच्या रचनेने बनलेल्या आहेत सर्व वस्तूंवर विद्युत प्रभार असतात दोन प्रकारचे प्रभार असतात धनप्रभार आणि ऋणप्रभार धन आणि ऋणप्रभार खरं म्हणजे काही विशेष नाही बेंजामिन फ्रँकलिन नावाच्या शास्त्रज्ञाने या प्रभारांना ही नावे दिली त्याने हे शोधून काढले की हे दोन्ही प्रभार वेगवेगळे आचरण दाखवतात ते तंतोतंत परस्पर विरोधी आचरण करतात त्यानं त्यांना काळे पांढरे किंवा वर खाली असंही म्हटले असते कदाचित पण शेवटी त्याने धन आणि ऋण हे शब्द निवडले हे प्रभार जेव्हा एकमेकांजवळ असतात तेव्हा ते वेगळे आचरण दर्शवतात सजातीय किंवा एकाच प्रकारचे प्रभार एकमेकांना दूर ढकलतात तसेच विजातीय किंवा विरुद्ध प्रकारचे प्रभार एकमेकांना आकर्षित करतात आता तुम्ही असे विचाराल की जर आपल्या सभोवतलच्या सर्व वस्तू जर विद्युत प्रभारित असतील तर त्या वस्तू एकमेकांना आकर्षित किंवा प्रतिकर्षित का करत नाहीत यातील बऱ्याचशा वस्तूंमध्ये समप्रमाणात प्रभार असतो म्हणजे धन आणि ऋणप्रभार संतुलित असतात त्यामुळे त्याचा अंतिम परिणाम हा ते उदासीन असणे हा असतो आपण असे म्हणू शकतो की त्या वस्तू उदासीन आहेत त्या एकमेकांना आकर्षितही करत नाहीत किंवा प्रतिकर्षितही करत नाहीत वस्तूंवर प्रभार निर्माण होण्यासाठी काहीतरी कृती घडणे आवश्यक असते या विद्युतदृष्ट्या उदासीन वस्तूंवरील प्रभार आपल्याला काहीतरी प्रकारे वाढवला किंवा काढला पाहिजे हे कोरडे पानही उदासीन आहे आता जर आपण हा लोकरीचा पाईप कोरड्या पानाजवळ नेला तर पाईपमधील ऋणप्रभार कोरड्या पानामधील प्रभाराला प्रतिकर्षित करेल ह्याचा अर्थ आपल्याकडे पानावर धन प्रभार आहे आणि पाईपवर प्रभार आहे विरुद्ध प्रभार एकमेकांना आकर्षित करतात त्यानुसार पान लोकरीच्या पाईपकडे आकर्षित होते आपण या फेट सिम्युलेशनच्या मदतीने धन आणि ऋण प्रभारांमधील परस्परांमधील क्रियांची कल्पना करू शकतो लोकरीचा स्वेटर फुगा आणि भिंत सगळेच प्रभारीत आहेत पण तरीही ते न्यूट्रल किंवा उदासीन आहेत त्यांच्यामध्ये धन आणि ऋणप्रभार समान प्रमाणात आहेत आपण फुगा घेऊन तो स्वेटरवर घासला तर स्वेटरकडून फुगा काही प्रमाणात ऋणप्रभार ग्रहण करतो आता फुग्यामध्ये स्वेटरपेक्षा अधिक ऋणप्रभार आहे जेव्हा फुगा स्वेटरजवळ नेला तेव्हा फुगा आणि स्वेटरमध्ये आकर्षण दिसून आले ही भिंत आहे ही विद्युतदृष्ट्या उदासीन आहे म्हणजेच तिच्यात समान प्रमाणात धन आणि ऋणप्रभार आहे आता आपण फुगा भिंतीजवळ नेला तर काय होईल फुग्यामध्ये ऋणप्रभार असल्याने भिंतीमधील ऋणप्रभाराला तो दुसऱ्या टोकाकडे ढकलतो आता फुग्यातील ऋणप्रभार त्याच्या बाजूच्या भिंतीमधील धनप्रभाराकडे आकर्षित होतो जर दोन फुगे स्वेटरवर घासले आणि एकत्र आणले तर काय होईल हे करून पहा तुम्ही प्लॅस्टिक रेशमी कपडा कागद वाळलेले पान यासारख्या तुमच्या आवतीभोवती असणाऱ्या वस्तू घेऊन हेच प्रयोग करून बघा सारांश तर आता आपण विद्युत प्रभारांबद्दल चर्चा केली पुन्हा एकदा त्याची उजळणी करूया विद्युत प्रभार हा विद्युतचा मूलभूत घटक आहे दोन प्रकारचे प्रभार असतात धनप्रभार आणि ऋणप्रभार सजातीय किंवा एकाच प्रकारचे प्रभार प्रतिकर्षित करतात तर विजातीय किंवा विरुद्ध प्रभार परस्परांना आकर्षित करतात